नगर परिषद व नगर पालिका याबद्दल संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. नगर परिषद हा महानगरपालिका मोठ्या शहरांचा स्थानिक कारभार पाहते, तर नगर परिषदा हे लहान शहरांचा कारभार पाहत असते. पाहतात लोकसंख्येच्या आधारावर नगर परिषदाची तीन लोकसंख्येच्या आधारावर नगर परिषदांचे तीन विभागात तीन वर्गात विभागणी केली जाते. तर जाते कोणतं 1 लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात अ दर्जाची नगरपालिका असते. 1 लाखपेक्षा जास्त असले तर अ असते. 40,000 ते 1 लाखपर्यंत लोकसंख्या असलेल्या नागरिक क्षेत्रात ब दर्जाची नगरपरिषद असते. तर 40,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नागरिक क्षेत्रात क दर्जाची नगरपरिषद असते. याशिवाय डोंगरमाळ थंड हवेच्या ठिकाणी किंवा लोकसंख्येच्या शिथिलाट करून नगरपरिषदा तयार केल्या गेल्या जातात. नगरपरिषदेवर आलेले उमेदवार प्रौढमतदान पद्धतीने निवडून दिलेले जातात व नगरपरिषदेचे उमेदवार हे नगरपरिषद प्रौढमतदान केलेले निवडून जात असतात. तर नगरसेवकाच्या अध्यक्ष हे पाहणार आहोत, ते थोडी आपण त्याच्यामध्ये दुसरी थोडी रचना पाहणार आहोत. तर नगरपरिषदेच्या रचनेमध्ये परिषद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, समित्या व मुख्य अधिकारी व प्रशासन यांचे असते. परिषद काय आहे? परिषद म्हणजे काय? ही नगर परिषदेची सर्वसाधारण सभा असते. परिषद म्हणजे काय असते? एक सभा असते. तर परिषदेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या आणि नियुक्त सहभागी संयुक्त सदस्यांचा समावेश होतो. तो लोकप्रतिनिधींची निवड विविध प्रभागांमध्ये पात्र उमेदवारांकडून म्हणजे पात्र मतदारांकडून केली जाते. पात्र म्हणजे कधी 18 वर्षापेक्षा जास्त असलेले उमेदवारांकडून केली जाते. तर प्रभाग म्हणजे निवडणुकीसाठी प्रभाग म्हणजे काय म्हणजे माहिती आहे? निवडणुकीसाठी आखण्यात आलेले मतदारसंघ म्हणजेच प्रभाग होय. तर प्रत्येक प्रभागातून एक म्हणजे प्रभाग म्हणजेच वार्डामधून एक प्रतिनिधी निवडून गेला जातो. तर नगरपरिषदेची सदस्य संख्या की परिषदेची सदस्य संख्या वेगवेगळी असते, परंतु किमान 17 आणि कमाल 65 सदस्य त्या नगरपरिषदेच्या सदस्यामध्ये असतात. तर सर्व दर्जाच्या नगरपालिकांसाठी 50% महिलांसाठी राखीव असतात, तर इतर मागासवर्गीयांसाठी 27% असतात. म्हणजेच महानगरपालिकेसारखंच नगरपरिषदेमध्येसुद्धा आरक्षण असतं. अनुसूचित जाती जमातींसुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्यांना आरक्षण दिलेलं असतं. नगरपरिषदेच्या सदस्याचा कार्यकाल 2 वर्षाचा असतो. नगरपरिषदेच्या सदस्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. नगराध्यक्षाचा कालावधी 2 वर्षाचा असतो. तर नगरपरिषदेच्या कालावधी तो सुद्धा 5 वर्षाचा असतो. मग त्यानंतर 5 वर्षांनी निवडणूक असतात. तर त्या निवडणुका राज्य शासन करत असतं. राज्य शासन म्हणजेच राज्य निवडणूक आयोग करत असतं. तर अध्यक्ष नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्याची किमान 50% अनुमती लागते. नगराध्यक्षावरील अविश्वास ठराव पार पाडण्यासाठी किमान 3/4 मतदानाची आवश्यकता असते. नगरपालिकेतील वार्ड्स म्हणजेच प्रभाग कोण जिल्हाधिकारी निर्माण करत असतात. तर आपल्या शहरात सांडपाणी व्यवस्था करणे, मृत्यू नोंद ठेवणे, आरोग्यविषयी सेवा करणे ही नगरपालिकेची म्हणजे अत्यावश्यक कामे आहेत. तर मुख्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तर नगराध्यक्ष दोन मिनिट सॉरी हां तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे नगराधिकेचे पदाधिकारी असतात. तर परिषदेचे निर्वाचन सदस्यपैकीच म्हणजेच त्यांच्यामधून एकांची निवड अध्यक्ष तर एकाची उपाध्यक्ष निवड करत असतात. तर ती 2 वर्षासाठी केलेली असते. अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची निवड 2 वर्षासाठी केलेली असते. तर या पदासाठी महिला, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना ती आरक्षण पदे रिक्त म्हणजे नियमानुसार क्रमाने प्राप्त होत असतात. म्हणजे आरक्षण हे नियमानुसार आणि क्रमाने अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना सगळ्या गोष्टींना CMT ने आपल्या इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार होत असतं. तर नगराध्यक्ष हा नगराचा पहिला नागरिक असतो. परिषदेचे अध्यक्षता नगराध्यक्षकडे असते. तर कार्यक्रमाचे नियोजन, कामकाज चालवणे, परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण पाहणे, उपाध्यक्ष नगराध्यक्षांच्या कार्य उपस्थित अनुपस्थितीमध्ये नगरा उपाध्यक्ष हा
त्याचं काम पाहत असतो. तर त्यामध्ये समित्या आहेत, समितींचे कामकाज नगरपरिषदेचे कामकाज समित्यांमार्फत चालू जाते. त्यामध्ये स्थायी समिती आणि समित्यांचा पण समावेश असतोच. तर नगरपरिषदेच्या प्रश्न असतात, स्थायी समिती ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. ती विषयाच्या अंतिम निर्णय हा नगराध्यक्षांच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाचा असतो. म्हणजे त्या अंतिम निर्णय हा स्थायी समितीच्या नगराध्यक्षाचा असतो. तर विविध समित्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, विकास, नगरविकास, नियोजन विकास, महिला बालकल्याण, इत्यादी समित्यांचा समावेश असतो. प्रभाग समितीमध्ये काय, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून प्रभाग समितीची निर्मिती केली जाते. 3 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदांमध्ये प्रभाग समिती स्थापन केल्या जातात. कोणत्या, म्हणजे गट 3 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदांमध्ये प्रभाग समिती स्थापन केल्या जातात. तर काही प्रभाग यांच्या एकत्रीकरणातून काही एकत्रांसाठी प्रभाग समिती एक म्हणजे निर्माण केली जाते. तर या समितीचे असते तर मुख्य अधिकारी आणि प्रशासन. तर मुख्य अधिकारी प्रशासन म्हणजेच मुख्य अधिकारी ही नगर परिषदेचे प्रमुख असतात. त्यांची निवडणूक राज्य शासन करत असते. तो म्हणजे एम पी एस सीमार्फत निवडले गेलेले असतात. नगर अभियंता, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी मुख्य अधिकाऱ्याला त्याच्या कामात मदत करत असतात. नगरपरिषदेची कार्य काय असतात, तर विविध स्वरूपाची कार्य असतात. त्यामध्ये 2 गटामध्ये आवश्यक कामे आणि ऐच्छिक कामे. आवश्यक पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता, बाजार, त्यांची व्यवस्था, नियंत्रण, जन्म मृत्यू, स्मशानभूमीची व्यवस्था, प्राथमिक शिक्षण, अग्निशामक यंत्रणा, बांधकाम परवाने देणे, कर महसूल व्यवस्था करणे आणि ऐच्छिक कामे कोणकोणते असतात, शाळा तयार करणे, ग्रंथालय, दवाखाने स्थापन करणे, सार्वजनिक बाग, नाट्यगृह, सभागृह हे तयार करणे, मोडकळीस आलेल्या बिल्डिंग वगैरे वृक्षोपण म्हणजे मोडकळीस आलेल्या बिल्डिंग वगैरे नष्ट करणे, नवीन बिल्डिंगना परवानगी देणे, हे त्याचे शहरामध्ये नगरपालिका म्हणजे सॉरी नगरपरिषदेमध्ये काय असतात. तर नगरपरिषदेवर राज्य शासनाचे नियंत्रण असते व त्यांनी नियमात दिलेल्या म्हणजे मर्यादेच्या आत नगरपालिका काम करत असतात. त्यांच्या नियमाच्या मर्यादेच्या आत नगरपालिका हे काम करत असतात. आता कार्यक्षम वगैरे व्यवहार करण्याच्या नगरपरिषद बरकत करण्याचा अधिकार कोणाला असतो, तर राज्य शासनाला असतो. अकार्यक्षम किंवा गैरव्यवहार असल्याचं समोर आलेलं तर त्यांचा म्हणजे बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो. महाराष्ट्रात नगरपालिका सन्मानसाठी महाराष्ट्र नगरपरिषदातील सन्मानवय व त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र नगरपरिषद संचालनाने कार्य करत आहेत. सध्या महाराष्ट्रात 223 नगरपरिषदा आहेत. तर धन्यवाद. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखी अशा जे कोणत्या तरी नवीन घटकावर चर्चा करूयात. थँक्यू.